मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायणी महाराष्ट्रातील रयतेमध्ये स्वातंत्र्याचे खरेखुरे प्रेम निर्माण केले स्वातंत्र्य हे लढून मिळवावे लागते आणि त्याकरिता जिद्द ठेवावे लागते असे त्यांनी मराठीशाहीला आग्रहाने सांगितले स्वराज्य संपादनात त्यांचा पराक्रम अत्यंत मोलाचा ठरला शिवरायांच्यामुळेच या सर्व मंडळींच्या कर्तवारीला वाव मिळाला नाहीतर ही सारी मंडळी यावनी साखरी करीत आयुष्यभर बसली असती निरनिराळ्या क्षेत्रामध्ये शिवरायांनी मराठी माणसांना वाव दिला शिवरायांच्या कर्तृत्वामुळे मराठी माणसांना विविध क्षेत्रामध्ये वाव मिळाला विविध क्षेत्रामध्ये मराठी माणसं पुढे आले हेच शिवराय वारंवार पाहत होते निरनिराळ्या क्षेत्रामध्ये अनुभव मिळावा म्हणून मराठी माणसांच्या ते नेमणुका करीत असत यामुळेच परकीय राज्यांच्या दरबारातसुद्धा मराठी माणसांच्या वकील म्हणून त्यावेळेला नेमणुका झाल्या औरंगजेबाच्या दरबारात सोनपंत डबीर कुतुबशाहच्या दरबारात निराजी रावजी आदिलशाहच्या दरबारात श्यामराव पुंडे पितांबर शेणवी पोर्तुगीजांच्याकडे तर इंग्रजांच्याकडे पिलाजी ही सारी मंडळी महाराष्ट्रानेच होती जात पात न पाहता शिवरायांनी फक्त त्यांच्यामधील गुण पाहिले आणि त्या गुणांना योग्य तो न्याय दिला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी